हाय फ्रेंड्स, आज अपन वेजिटेबल होममेड नेहमी करणारी आपण मॅगी कशी करायची आहे ते पाहणार आहोत. मॅगीसारखी आपण लेकरांना सतत मॅगी म्हणलं की पोट दुखतं, त्याच्यामुळं आपण मॅगी टाळतो. त्याच्यामुळं आपण हे होममेड जे केलेलं असतं शेवाई, त्याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे. किंवा अशा प्रकारचे एक पदार्थ आहे त्याला ओळवट असे म्हणतात, ते देखील आपण करू शकतो. आता हे आपण करून ठेवायचे असे एक वर्षभर व्यवस्थित जर वाळून ठेवलं तर एक वर्षभर हे राहतं, काहीच होत नाही. आता याचे आपण वेजिटेबल मॅगी टाईपमध्ये आपण हे करणार आहोत. हे मी भाज्या घेतलेली आहे, आपल्याला हव्या आवडतील अशा आपण भाज्या घेतल्या पाहिजे. शिमला मिरची, गाजर, टोमॅटो, कांदा, एक मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर. मी हे घरी केलेलं आपलं शेवाया घेतलेले आहेत. आता हे आपण एकदम कसं करायचं आहे ते पाहायचं आहे. गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल वगैरे काहीच टाकलं नाही. हे आपण जे घरचे शेवाया जे आहेत ते यामध्ये टाकायचं आहे. याला फक्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, कारण टेस्ट खूप छान येते भाजल्यामुळं. हे न भाजता देखील आपण करू शकतो, पण भाजलेली टेस्ट हे अप्रतिम लागते. त्याच्यामुळं आपण हे व्यवस्थित याला थोडंसं ब्राऊन कलरमध्ये भाजून घ्यायचं आहे. हे मी गव्हाच्या पिठाचं बनवलेलं आहे, मैदा किंवा दुसरं कोणतं पीठ घे वापरलेलं नाही. हे पहा ब्राऊन कलरचं झालेलं आहे. गॅस बंद करायचा आहे, मग आपण पुढची कृती पाहूया. मी ते काढलेलं आहे, यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. आपण हे तिखट वळवट करत आहोत. या सांतळलेले देखील आपण याचं म्हणजे सोपगोड डिश, स्वीट डिश देखील आपल्याला करता येते. यामध्ये मी थोडंसं जिरं टाकत आहे, अगदी थोडंसं मी मोहरी टाकत आहे. हे तडतडलं की आपण यामध्ये हे सगळे जे व्हेजिटेबल आहेत ते टाकणार आहोत. टोमॅटो मी शेवटी टाकणार आहे. हे भाज्या आपले एकदम व्यवस्थित असे थोडेसे मऊ झाले पाहिजे. अगदी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लगेच भाज्या आपले हे मऊ होतात. यामध्ये परत कॅबेज टाकू शकतो, आपण ग्रीन पीस टाकू शकतो. हे पहा आपल्या भाज्या आहे व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत. आता यामध्ये मी टोमॅटो टाकत आहे. काही मसाले टाकणार आहे, हळद टाकत आहे, गरम मसाला, हिरवी मिरची टाकल्यामुळं लाल मिरची मी अगदी चिमूटभर टाकत आहे. चवीपुरतं आपण मीठ टाकायचं आहे. हे जे आपण भाजलेलं आहे ते आपण यामध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाण्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. एकदम पौष्टिक आणि टेस्टी होतं. आता आपल्याला हे झाकून याला शिजवून घ्यायचं आहे. हे पहा आपलं एकदम मस्त असं
सांतळलेलं व तिखट वळवट तयार झालेलं आहे। अशा प्रकारे केलं तर वेजिटेबल पण आपल्याला या मार्फत लेकरांना खाऊ घालू शकतो आणि वेगळी टेस्ट देऊ शकतो। आपण हे सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया। हे पहा एकदम मस्त अशी आपली डिश तयार झालेली आहे, एकदम हेल्दी एकदम टेस्टी। मैगी पेक्षा 100 पटीन हे एकदम पौष्टिक आहे। आपण हे नेहमी लेकरांना करून देऊ शकतो। टिफिन बॉक्स मध्ये देखील हे आपण देऊ शकतो। खूप मस्त आणि खूप टेस्टी ही डिश आपली तयार झालेली आहे, होममेड। हे वळवट आहे सांतळलेल्यासाठी, आपण हे वळवट जे आहे ते आपण 1 वर्षासाठी करून ठेवू शकतो आणि लेकरांना असं आपण वेगवेगळ्या प्रकारे याचे वेगवेगळे प्रकार करून आपण लेकरांना घरच्यांना देऊ शकतो। एकदम होममेड वेजिटेबल मॅगीपेक्षा अप्रतिम अशी आपली डिश तयार झालेली आहे। नूडल्स आणि मॅगी त्यांना मागे टाकणारी ही डिश आहे, आपण नक्की ट्राय करू शकतो। खूप सुंदर आणि खूप दिसायला देखील आणि खायला देखील खूप अशी मस्त डिश तयार झालेली आहे। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।